पंडित दीनदयालजींनी जो जीवन प्रवास केला आणि जी उंची गाठली, जो विचार समाजाला दिला, ज्या एकात्म भावाचे बीजारोपण केले, त्याबद्दल केवळ एक पक्ष म्हणून नाही तर आपला संपूर्ण भारत देश कायम त्यांचा ऋणी राहील। स्वावलंबन, स्वदेशी आणि श्रम यांचे संस्कार बालपणापासून झालेले। पंडितजी आपल्या सर्वांच्या जवळचे आहेत। त्यांचे दार्शनिक चिंतन जितके महत्त्वाचे तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवन देखील महत्त्वाचे आहे। आर्थिक लोकशाही, विकेंद्रीकरण, कृषी औद्योगिक केंद्रित विकास हे त्यांच्या आर्थिक चिंतनाचे मुख्य आधारस्तंभ होते आणि याच सर्वांचे अंतिम लक्ष होते ते अंत्योदयाचे। राष्ट्राचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा शेवटच्या रांगेत बसलेली व्यक्ती विकसित असेल। ते नेहमी म्हणत की कार्यकर्ता कसा असावा, तर सेवाबुद्धीचा, राष्ट्रनिष्ठ आणि पक्षनिष्ठ आणि सतत कार्यप्रवण असला पाहिजे। अशा या थोर महनीयास मी भावपूर्ण अभिवादन करतो।